आणि यानंतर आज दिवसभरातली एक महत्त्वाची बातमी. शरद पवारांचा आजचा दौरा पुढे ढकलला गेल्याचं कळतंय. राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावरती होते. सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघासंदर्भातला आढावासुद्धा शरद पवार घेणं अपेक्षित होतं. आफताब शेख आपल्याला माहिती देतात. आफताब, दौरा पुढे ढकलला गेल्याचं कळतंय, कारण काय आहे? नंदा, खरं तर शरद पवार राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन मोठे कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार होते. पहिला कार्यक्रम हा जो राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार राहिलेले बबनराव शिंदे हे माढा पवार अजित पवार गटात गेल्यानंतर माढा मतदारसंघात शरद पवार हे पहिल्यांदा येणार होते आणि तिथे त्यांचा एक कार्यक्रम होणार होता. आणि त्यानंतर महाविकास आघाडीची एक सभा जी आहे ती पंढरपूरमध्ये होणार होती आणि सुशीलकुमार शिंदे हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होणार होते. आणि त्यामुळे सोलापूर आणि माढा हे दोन जे लोकसभा मतदारसंघ आहे त्या दोघांच्या निमित्तानं एक मोठी चर्चा या निमित्तानं होईल आणि लोकसभेची एक आढावा बैठक या निमित्तानं संपन्न होईल. अशा पद्धतीची चर्चा जी ती राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे शरद पवारांच्या दौऱ्याला विशेष महत्व होतं. मात्र आता जी माहिती मिळते राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांच्याकडून असं कळतंय की शरद पवार यांचा आजचा दौरा जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. नेमकं कारण त्यांनी अद्याप सांगितलेलं नाहीये. मात्र तातडीच्या कामानिमित्त शरद पवार हे मुंबईला रवाना झालेले आहेत आणि त्यामुळे आजचा सोलापूर जिल्ह्यातले जे त्यांचे दोन मुख्य कार्यक्रम होते ते दोन्ही कार्यक्रम जे आहेत ते पुढे ढकलण्यात आलेत. दुसरीकडे अजित पवारांचा कार्यक्रम आहे, त्या संदर्भात अजित पवारांचा दौरा निश्चित आहे. मात्र शरद पवारांचा दौरा जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. नंदा, धन्यवाद आफताब या माहितीबद्दल. तर शरद पवार काही तातडीच्या कामासाठी मुंबईत परत येत आहेत, त्यामुळे त्यांचा आजचा सोलापूरचा दौरा होणार नाही, तो पुढे ढकलला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.